विटा शहरात 1854 मध्ये पालिकेची स्थापना झाली. विटा पालिकेच्या 14 जून 1869 सभेत वाचनालय स्थापनेचा ठराव करून 108 रुपये खर्चाची मंजुरी दिली व धर्मशाळेजवळची खुली जागा नगर वाचनालयासाठी सरकारकडे मागितली. सरकारने 31 जुलै 1869 एका वर्षात इमारत बांधण्याच्या शर्तीवर अवघा 1 रुपये किंमत देऊन ती जागा वाचनालयास दिली. नागरिकांनी वर्गणी गोळा करून त्या ठिकाणी वाचनालयाची इमारत बांधली. विट्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष विष्णू विठ्ठल तथा अण्णासाहेब इनामदार यांना वाचनालयाची आवड असल्याने 1914 पासून त्यांनी स्वयं उत्स्फूर्तीने वाचनालय चालवण्याचे काम स्वीकारले. याच काळात 8 आठवड्याची व्याख्यानमाला सुरू झाली. अण्णासाहेब इनामदार यांनी वाचनालयाच्या प्रगतीसाठी आंतरिक तळमळीने 1914 ते 1936 या काळात भरीव काम केले. 1987 साली ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी वाचनालयाची सूत्रे स्वीकारली. वाचनालयाच्या प्रगतीसाठी उद्धवराव दिवटे, ऍडव्होकेट दिलीप शितोळे, ऍडव्होकेट विजय गोसावी, अश्विनी कुमार लकडे, शशिकांत आनंद चोते, शशिकांत कृष्णात चोथे, विष्णू भोजू लोखंडे यांच्या सहकार्याने वाचनालयाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले. सध्या ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली ऍडव्होकेट संदीप बाबासाहेब मुळीक अध्यक्ष, भीमसेना कुरकुटे उपाध्यक्ष, आनंदराव घाडगे खजिनदार तसेच संचालक ऍडव्होकेट वैभव माने वाचनालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.